ज्या आई वडिलांनी आपल्या मुलाला काबाड कष्ट करून मोठे केले, त्यांचं शिक्षण पूर्ण करीत चांगल्या नोकरीवर लावले, मात्र त्याच उच्च शिक्षित मुलाने आजारी असलेल्या आई व वडिलांना घराबाहेर काढल्याची घटना नवसारी परिसरात समोर आली आहे. मारोतराव पवार व पत्नी प्रमिला पवार असे वृद्ध पती पत्नीचे नाव असून ते गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या मुलाकडे राहत होते. मात्र या दोघांच्या राहण्यावरून मुलगा व पत्नी यांच्या वाद होते. अशातच शुक्रवारी वृद्ध आईच्या सुनेने सासू सासरे विरुद्ध गाडगे नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. वृद्ध आई वडिलांचे सर्व सामान घराबाहेर काढत घराला कुलूप लावत निघून गेले. माझ्या मुलांनीच पैसा दिला, माझी माहीत कमाई आहे, मला एक उद्या मुलगा होता, नाम आहे अरविंद मालुसराव पवार. त्याचं लग्न केलं 2008 2012 मी रिटायर झालो, 2013 घापलावड घेतला, 2013 बाजून दिला. मग आता मी रात जाऊ करतो, मला 2-3 मुलीचं लग्न, त्या लग्न वगैरे केलं, आता भाऊ एकटा आहे तर मी इथं आलो होतो. आम्हाला पहिली दारूचं ऑब्जेस करून शिवगाळ करून घराबाहेर काढून द्यायचा, मी निघून मग सकाळ 2-3 वेळा समजावलं मी आता भाऊ, म्हटलं एकटा आहे तू. मग मी 11/10/2021 केंद्र सरकार नियम होता वरिष्ठासाठी काहीतरी कायदा पास झाला होता, 2007 नियम होता, तो 2021 पारित झाला. तर तसा मी गाडगेनगरला तक्रार दिली 11/10/2021. ते तक्रार अजूनपर्यंत आतापर्यंत वरती गेली नाही, म्हणून आम्हाला तक्रार देण्यात आली. ते रिटायर झाले बहुत सगळा पैसा भेटला येईल, आता पैसा भरपूर भेटला होता त्या वक्ती. आणि मग याईनं काय केलं, आता एकटा पोरगा आहे बा आपल्याला, कोण आहे आपल्या पोरीचे तर लग्न झाले. आता मग याला हे जागा घेऊन दिली ठाकरे साहेबाकडून अचलपूरच्या, घर बांधून दिलं याले. का वागवीन आपल्याला त्या वक्ती इतका चांगला वागवे, बाबा बाबा नाही आई त्या वक्ती. आम्हाला असं याच्या माहीत राहिलं असतं, आम्ही पैसा याच्या अहवाली केला असतं काय, फक्त 2000 पेन्शन भेटते, त्याच्यात माझे दवाखाने होती का काय होणार आहे, का खाणं पिणं होणार आहे. 8 झाले आम्ही उपाशी आहो, पुरीनं आज डब्बा आणला शेगावून आली तर डब्बा आणला. आम्हाला कोणी शेजारी पाजारी एक पोळी अर्धी पोळी देते, बिनच्या हात राहतो आम्ही. रात्री 9-10 इथंच बसतो, सकाळी 12 सावधी जोपर्यंत राहते तोपर्यंत बसतो आम्ही. ऊन आली की फाटकाच्या अंदर बसतो आम्ही. घरात आम्ही जास्त जातही नाही बापा. हिचा बाप रामनाथ सोळंके आहे, तो जास्त करून राहिला आमच्या संग, त्यानंच एवढं आमचं घर नाचवलं, त्यानं नाचवलं, नाही तर माझा पोरगा एक नंबर होता. आज काय झालं नेमकं? आज काहीच नाही बाबा, आम्हाला पोलीस स्टेशन मधून फोन आला, हिनं रिपोर्ट दिला याच्या नावाचा, माझ्या नावाचा रिपोर्ट दिला होता का दारू पिऊन शिवगाळ करते. मग आम्हाला पोलीस स्टेशन बोलावलं, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या पोलीस स्टेशन त्यांचा अर्ज दिला त्यांनी का बाबा तुम्ही हे करा, तुम्हाला असं याच्या पुढे करू नका. तिचा आलो नंतर घरात कुलपल होऊन निघून गेले, सामान बाहेर फेकून दिलं आमचं आलं आणि कुलपल होऊन चालले गेले. सांगा आम्हाला येऊ देते, तुम्ही राहू नका इथं, सामान घ्या तुमचं वाला, आत्ताच निघा माझ्या घरातून. खरं आहे ना गोष्ट, असं काय आम्ही गफलतीत आम्हाला ठेवावं लागत होतं त्यानं. सांगा भाऊ, भर उन्हात वृद्ध पती पत्नी यांनी घराबाहेर दिवस काढला. अखेर शेगाव येथून वृद्ध महिलेची मुलगी शहरात पोहोचली व त्यांना जेवायला दिले. दिवसभर उपाशी असलेल्या आई वडिलांची भूक अखेर मुलीं भागावली, मात्र मुलाने आईची जराशीही चीव केली नाही. अखेर मुलीने आई वडिलांना न्याय मिळण्यास पोलीस स्टेशन गाठले, मात्र पोलिसांनी घर हे सुनेच्या नावाने आहे, आम्ही यात काहीच करू शकत नाही असे म्हणत मुलीला देखील वापस पाठविले. रात्रीचे 8 तरी देखील वृद्ध आई वडील घराबाहेर बसले, मात्र त्यांना कुणीच न्याय देऊ शकले नाही. आई वडिलांना आता कुठे ठेवायचे असा प्रश्न आता मुली समोर पडला आहे. राजेंद्र वाटाणे, लोकशासन न्यूज, अमरावती.